तुम्ही बघू शकता इडलीचे पीठ फारच छान पद्धतीने आमलेले आहे, त्याचबरोबर हलके देखील झालेले आहे। इडल्या देखील साईजला डबल झालेले आहेत। सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली बनवण्यासाठी फक्त एकच टिप आहे। इडलीचे पीठ दळून झाल्यानंतर आपण जेव्हा ते आंबवण्यासाठी ठेवतो तेव्हा ह्या तीन पदार्थांपैकी कुठल्याही एका पदार्थाचा वापर करू शकता। मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून ब्रेडचा कढा काढून घ्या। स्लाइसेसला मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट करून घ्या। तयार केलेली पेस्ट इडलीच्या मिश्रणामध्ये मिक्स करा व इडलीचे मिश्रण हे आंबवण्यासाठी रात्रभर ठेवून द्या। ह्याच प्रकारे भिजवलेले पोहे किंवा शिजवलेला भात देखील मिक्सरला फिरवू शकता। ह्या तीनही गोष्टींपैकी कुठल्याही एका पदार्थाची पेस्ट इडली बनवताना वापरल्यास इडल्या तुमच्या अगदी मऊ लुसलुशीत तर होतातच, शिवाय त्या बऱ्याच काळपर्यंत सॉफ्ट देखील राहतात।